नमस्कार, मी समीर पिंपळकर, पालघर समाचारच्या नवरात्र विशेष जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत खेड तालुक्यातील जांभे या गावामध्ये कोटेश्वरी मानाई या मंदिरामधील माहिती आपण जाणून घेऊया. खेड शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात जांभे हे गाव वसले आहे. तेथील ग्रामदेवता कोटेश्वरी मानाई आहे. जांभे गावाचे खरे नशीब उजळले ते सन 1990 साली. जांभे गावाच्या स्थितीजावर एक तेजस्वी तारा उगवला. त्यांचे नाव रामदास कदम. त्यांनी आपल्या जन्मभूमीचा सर्वांगीण विकास साधण्यात तसुभरही कमतरता भासू दिली नाही. गावाच्या प्रवेशद्वारापासून ते श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई मंदिरापर्यंत सुशोभीकरण केले. जांभे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान कोटेश्वरी मानाई देवी ही देवी शिवाजी महाराजांनी पालगड किल्ल्यावरती स्थापन केली होती. 1660 नंतर मोगलांचे आणि पोर्तुजांचे आक्रमण झाल्यानंतर त्या देवीला तेथे असणारे कदम सरदार यांनी जांभे गावामध्ये आणले. या मंदिराचे जीर्णोद्धार माजी मंत्री रामदासभाई कदम व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने 13 मे 2003 रोजी केले. नवरात्र म्हणजे देवीचा शरद ऋतूतील उत्सव. कोटेश्वरी मानाई मंदिराचे व्यवस्थापक म्हणून चंद्रकांत विठोबा कदम हे कित्येक वर्ष बघत आहेत. सामाजिक कामासोबत गावातील सुखदुःखांची ही काळजी घेणारे अनेक मदतीचे हात सतत सहकार्यासाठी पुढे येत आहेत. जांभे गाव हे गाव नसून एक प्रकारचा परिवार आहे. जो परिवार सर्वांना सतत सहकार्य करीत समाधानाने नादत आहे. जांभे गावची एकजूट आज हे कोटेश्वरी मानाईच्या कृपेने भक्कम आहे. त्यामुळे या देवीचा महिमा अगाध आहे. या देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. Thank you.
नाव कोटेश्वरी मानाई मंदिर म्हणून आहे. हे नांदेडचं प्रसिद्ध असं देवस्थान असून आणि हे जागृत देवस्थान आहे. इथला व्यवस्थापक म्हणून या मंदिराचं मी काम बघतो. बरीच वर्षे माझ्याकडे हे व्यवस्थापनाचं काम आहे. हे जागृत देवस्थान आहे. बरेचसे लोक बाहेरच्या गावातून सुद्धा इथे येतात आणि आपले नवस वगैरे फेडतात. देवी नवसाला पावणारी असल्यामुळे दसऱ्यामध्ये तिथे नवस फेडणाऱ्यांची रांग लागली असते. तर अशा तऱ्हेने या देवीचं महात्म्य आहे. ही देवी शिवाजी महाराजांनी पालघर किल्ल्यावरती स्थापना केली होती 1660. त्याच्यानंतर ते मोगलांचं आणि पोर्तुगालांचं आक्रमण झाल्यानंतर त्या देवीला इथे खाली आमच्या जो सरदार होता कदम सरदार त्यांनी ह्या इथे रामगे गावामध्ये इथे आणून इथे वसवलं आहे. आणि त्याच्यानंतर इथली ही सगळी व्यवस्था आम्ही कदम घराण्यामार्फत चालवली जाते. इथे रामदास भाई इथले आमदार आमचे माजी मंत्री त्याने ह्या देवीचं मंदिराचं जीर्णोद्धार केलं. कधी आपण 2003 साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. तर अशा तऱ्हेने या देवीचं महात्म्य दिवसेंदिवस वाढत असून अनेक भक्तगण आणि अनेक भक्तगण जे येत असतात आणि देवीला साकडे घालत असतात. देवी आपल्या नवसाला पावते. अशा देवीचं महात्म्य हे जगजाहीर आहे. आमच्या कोटेश्वरी मानाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर एकंदरीत संपूर्ण गावात जे आमच्या गावाची जी प्रगती झाली ते आमचे मंत्री आमचे लोकनेते रामदासभाई कदम यांच्या सहभागातून झालेली आहे. आणि एक पर्यटन स्थळ म्हणून हे आमचं एक गावाचं नाव आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या ता जिल्ह्यातून ह्या गावाला आमच्या गावाला लोक सदिच्छा म्हणून भेट देतात. आमची देवी ही सगळ्यांना पावणारी आहे. दरवर्षी जो माणूस इथे एकदा येऊन गेल्यानंतर तो दुसऱ्या वेळेला परत नक्की येतो असं या देवीचं महात्म्य आहे. आणि ही देवी आमची आम्ही आमचे जे सगळे चाकरमाणी आमचे मुंबई पुण्यातून सगळे आमची लोक ह्या दसरा असू दे शिमगा असू दे ह्या सगळ्या पर्यटनांना सगळ्या सणांना आम्ही इथून सहभाग देतो. श्री कोटेश्वरी मानाई मंदिर ही श्री कोटेश्वरी मानाई देवी हे जागृत देवस्थान आहे. अनेक भक्तगण तिच्या चरणी मस्तक होत असतात. हे जे चांदग्याचं जे कोटेश्वरी मानाई मंदिर देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे. अनेक भक्तगण तिच्या चरणी मस्तक होत असतात. आलेल्या भक्तगणांच्या ज्या इच्छा पूर्ण होत जातात. आज आदरणीय रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून हे मंदिराचं जे परिसर आहे त्याचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अनेक पर्यटक पण इथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीच्या पाठीमागे मोठे धबधबे आहेत. अनेक शाळेतली कॉलेजमधली मुलं वगैरे त्या धबधब्याचा लाभ घेत असतात. अशी ही आमची जागृत देवस्थान हे सर्वांना म्हणजे इतर भाविकांना नवसाला पावणारी आहे. तिची रोज पूजा अर्चा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. दसरा सण फार मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो असे देवीचं महात्म्य आहे. ते सर्व धर्मियांचं हे प्रेरणास्थान आहे. सर्व लोक इथे येत असतात. दसरा सण हा जत्रेचं स्वरूप म्हणून इथं साजरा केला जातो. अनेक भाविक इथे येत असतात असेही देवीचं महात्म्य आहे. श्री कोटेश्वरी मानाईचं जागृत देवस्थान आहे आणि ते नवसाला देवी पावते. आणि दरवर्षी आम्ही इथे पाया पडायला नेहमी येते. आणि